नमस्कार, मी फेरोज मनियार. जनतेचे मत लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात भयानक पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थेसह अनेक दानशूर व्यक्ती मदत करत आहेत. पूरग्रस्त मंडळी अतिशय भेदरलेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्यासोबत 4 दिवस राहून त्यांना मानसिक आधार देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील साईप्रसाद परिवाराकडून मदत सत्कार मी लावण्याच्या हेतूने सांगली जिल्ह्यातील 500 कुटुंबांचे सुखवाडी तालुका पुलूस हे गाव दत्तक घेऊन कमिटी नेमून गावातील सर्वे करून अडीअडचणी सोडविण्यासाठी गावात 5 दिवस मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक मदत करणार असून 500 कुटुंबाला लागणाऱ्या साहित्यात 2500 रुपये किमतीच्या वस्तू घरपोच देऊन गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करणे, गॅस शेगडी दुरुस्ती, आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून नांदेड येथील साईप्रसाद परिवारातील मेकॅनिकल डॉक्टर्स निस्वार्थी सेवा करणार आहेत. गावातील अडीअडचणी सुरळीत चालू करण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली जात आहे. 500 कुटुंबाला 5 दिवस दररोज जेवण व गावातील शिक्षण घेत असलेल्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी नांदेड येथे विमान बिल्डिंग कौठा येथे साईप्रसाद मदत केंद्र सुरू केले असून दानशूर व्यक्तीकडून मदत मोठ्या प्रमाणात जमा झाली असून साईप्रसादच्या विश्वार्थामुळे मदतीचा ओघ सुरूच असून दररोज स्वयंसेवकाच्या मदतीने 500 कुटुंबांचे साहित्य पॅकिंग सुरू आहे. रविवारी सायंकाळी 250 स्वयंसेवक एकत्र येऊन सोमवारी सकाळी सुखवाडी तालुका पुलूस जिल्हा सांगलीकडे रवाना होणार आहेत. प्रतिनिधी शुभम तुपकरी, जनतेचे मत लाईव्ह, नांदेड.